आम्ही लहानपणापासून इथेच राहायचे. आमचं लहानपण बालपण इथेच गेलं, परंतु काही सुखसोयी नव्हत्या. काही मुलांना शिक्षण नव्हतं, आरोग्याची सोय नव्हती, त्याच्यामुळे इथून एक एक घर स्थलांतर दुसऱ्या गावाला गेले. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला या ठिकाणी आधी गाव वस्ती होती. इथे अगोदर गाव होतं 50-60 घरांचं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाची कहाणी सांगणार आहोत जे गाव आज फक्त कागदावर आणि लोकांच्या आठवणींमध्ये शिल्लक आहे. चला तर मग पाहूयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. ही विदारक कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात असलेल्या घुरखेडा गावाची. गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वी हे गाव अस्तित्वात होतं. गावात स्वतंत्र पोलीस पाटील होता. शेजारच्या नांदेड गावातल्या ग्रामपंचायतीमधून या गावाचा कारभार पाहिला जायचा, पण तापी आणि गिरणा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे गाव सरकार दरबारी दुर्लक्षित होतं. इथल्या ग्रामस्थांना प्यायला साधं पाणी मिळत नव्हतं. रस्ते, वीज, आरोग्य या सुविधा तर दूरची गोष्ट. सरकारकडे पदर पसरून देखील घुरखेडा वासियांच्या पदरी निराशा येत होती. शेवटी जगण्यासाठी गावातलं एक एक कुटुंब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालं. आज या ठिकाणी फक्त आठवणी उरल्या आहेत. इथं फेरफटका मारला तर घरांच्या भिंतीचे अवशेष आणि ही मंदिरं या ठिकाणी गाव असल्याची साक्ष देतात. आम्ही लहानपणापासून इथेच राहायचे. आमचं लहानपण बालपण इथेच गेलं, परंतु काही सुखसोयी नव्हत्या. पाण्याची सोय नव्हती, मेन म्हणजे पाणी, रस्ता, लाईट, मुलांना शिक्षण नव्हतं, आरोग्याची सोय नव्हती, त्याच्यामुळे इथून एक एक घर स्थलांतर दुसऱ्या गावाला गेले. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला या ठिकाणी आधी गाव वस्ती होती. इथे बरीच वस्ती होती, साधारण 50-60 घरांचं गाव होतं, परंतु त्यावेळेलाही त्यांना सुविधा काही अशा व्यवस्थित नव्हत्या. आणि किराणा वगैरे असं काही लागत होतं तर त्यावेळेला त्यांना पायी जायला पावसाळ्यामध्ये जमत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी हळूहळू एक एक घर ते स्थलांतर करत काही नांदेडला गेले, काही नारण्याला गेले, काही बाकी दुसऱ्या गावांकडे असे विस्तारित होत गेले. ते इथे अगोदर गाव होतं 50-60 घरांचं, आणि आज तिथे सगळं ते जे आहे आज ते आहे. तिथे मंदिर आहे आणि त्यांच्या ज्या खुणा वगैरे सगळं आहे ते व्यवस्थित आहे इथे. आणि त्यांना कोणत्या गोष्टीची सुविधा नसल्याकारणामुळे ते बाजूला नांदेड, 4 किलोमीटर नांदेड गाव आहे, 5 किलोमीटर नारणा आहे, तिथे ते लोक स्थलांतर झाले. घुरखेडावासियांना त्या काळात मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या, म्हणून गावातले सर्व लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. काही कुटुंब शेजारच्या नांदेड गावात आले तर काहींनी आजूबाजूला असलेल्या इतर गावांमध्ये जाणं पसंत केलं. या लोकांनी सुखाने जगण्यासाठी गाव तर सोडलं, पण त्यांची वडिलोपार्जित शेती आजही त्याच ठिकाणी आहे. तारेवरची कसरत करत आजही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. गाव सोडून गेल्यानंतरही घुरखेडावासियांची अडचणी सुटलेल्या नाहीत. सरकार आजही त्यांच्याकडे बघायला तयार नाहीये. आम्हाला किमान शेतात जायला रस्ता द्या असं म्हणत त्यांनी आमदार, खासदार, मंत्री अशा सर्वांना साकडं घातलं, पण त्यांना देव काही प्रसन्न व्हायला तयार नाही. आम्ही याच गावाचे रहिवासी होते. आज पण आमची सर्व जमीन इथेच आहे घुरखेडे शिवारामध्ये. स्थलांतर झालो तरी इतक्या दूरून आम्ही पायी पायी पावसाळ्यामध्ये हा अपेष्टा भोगून इथपर्यंत येतो आणि शेती करतो. पूर्वी ज्या समस्या होत्या त्याच समस्या आज पण आहे. रस्ता नाही आणि पुढारी, आमदार, खासदार सर्व आश्वासन देऊन आजपर्यंत कोणी पुढचं पाऊल टाकलेलं नाही किंवा आमच्या समस्या दूर झालेल्या नाहीत. आजही तेच पहिल्याने जे आमचे वडिलोपार्जित
ची जी परिस्थिती होती तेच परिस्थिती आज आम्हाला भोगावी लागत आहे. आमची एक अपेक्षा अशी आहे की बघ, सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, रस्ता तरी व्यवस्थित करून द्यायला पाहिजे बघ, की जेणेकरून आम्हाला शेतात येण्या जाण्यासाठी किंवा आमचे जे मजूर किंवा जो आमचा शेतमाल नांदेड आपल्या शेतातून आम्ही तयार करून घरी नेतो तो व्यवस्थित घरी घरापर्यंत पोचायला पाहिजे. रस्त्याची दुर्दशा फार वाईट आहे. आजपर्यंत एकही कोणत्याच प्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही. आम्ही वारंवार प्रतिनिधींकडे जात गेलो, परंतु त्यांनी तात्पुरते आम्हाला आश्वासन दिले, त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत गेले. गुरखेडावासियांना आता पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून अपेक्षा आहेत, कारण त्यांच्या शेतात जाणारा रस्ता हा गुलाबरावांच्या मतदारसंघात मोडतो. मंत्री महोदय हा प्रश्न सोडवतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या व्हिडिओबद्दल तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.